नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 2024 साठी, है ना, जी सध्या तुमची 10वीची परीक्षा चालू आहे. तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 3 जो असतो, क्वेश्चन 3A, यामध्ये 8 ते 10 ओळींची पोयम दिलेली असते. पहा, या ठिकाणी संपूर्ण पोयम जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असते ना, ती दिलेली नसते क्वेश्चन आन्सरसाठी. तुम्हाला 8 ते 10 ओळी दिलेल्या असतात, त्यामुळं पोयमचे क्वेश्चन आन्सर्स लिहिणं सोपं जातं. आणि तुम्ही प्रॉपरली त्या 8-10 ओळी वाचायच्या असतात आणि व्यवस्थित क्वेश्चन्स किंवा जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याची उत्तरं लिहायची असतात. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी असतो, क्वेश्चन 3A. पहा, आता सेक्शन 3 मध्ये हा जो पोएट्रीचा 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे, यामध्ये 5 मार्क्स जे आहेत ते क्वेश्चन आन्सर्सला आहेत आणि एक पोयम तुम्हाला दिलेली असते क्वेश्चन 3B मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी अप्रिशिएशन ऑफ द पोयम लिहायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचंय, कधीही पॅसेज असो की पोयम असो, सुरुवातीला ऍक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन्स रीड करायचे. हे या ठिकाणी दिलेले क्वेश्चन्स आहेत की द पोएट सॉ अ लवली गर्ल इन अ ट्रेन, द पोएट स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स, द लॅड वॉज सॅड टू टॉक टू द पोएट, द गर्ल हॉवल डाऊन द आईल. आता हे या ठिकाणी दिलेले पहिल्या A1 मधील ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर A2 मध्ये दिलेला आहे पा, मॅच द फॉलोइंग, त्यामध्ये द ब्युटिफुल गर्ल, द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट, द लॅड हु सोल्ड देम, आणि द पोएट सॉ अ लवली गर्ल. आणि A3 1 मार्क्ससाठी दिलं असतं, मेक अ लिस्ट ऑफ पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे पाहूया. आपण क्वेश्चन्स काय आहेत हे तर पाहितलेलं आहे, आता पोयम एकदा वाचून काढूयात. आणि याच पद्धतीनं अगोदर ऍक्टिव्हिटीज वाचायच्या आणि नंतर पोयम वाचायचे असते. टुडे ऑन अ बस, पा, बस मध्ये आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर, एक खूप सुंदर मुलगी आणि तिचे सिल्कन हेअर आहेत, रेशमी केस आहेत. आय इन्वेड हर, मला तिचा मत्सर वाटतंय. शी सीम्ड सो गे, आता इथं गे हा जो शब्द आहे ना तो आहे आनंदी किंवा प्रसन्न. तर ती मुलगी आहे ना सिल्कन हेअरवाली, ती एकदम प्रसन्न आहे, आनंदी आहे. अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर, आणि माझी इच्छा झाली की मी सुद्धा जर इतका गोरा असतो तर. वेन सडनली शी रोज टू लिव, रोज म्हणजे उठणे, है ना, लिव निघायला, जशी ती निघायला उठली, आय सॉ हर हॉबल, हॉबल म्हणजे लंगडत चालणे, तर ती लंगडत चालायला लागली. हर हॉबल डाऊन द आईल, आईलचं अर्थ असतं दोन रांगा ज्या असतात त्यामधील जो रस्ता असतो, जसं घराच्या दोन्हीकडून दोन रांगा आहेत आणि मधून जो रस्ता आहे असा रस्ता जो असतो त्याला आईल असं म्हटलं जातं. तर ती त्या रस्त्यावरून लंगडत चाललेली. ओ गॉड फॉरगिव मी वेन आय वाईन, वाईन म्हणजे काय, तो कुरकुर करणे, है ना, स्वतःच्या बाबतीत हमेशा तक्रार असणे. तर ओ गॉड, हे ईश्वरा, फॉरगिव मी, मला क्षमा कर, वेन आय वाईन, जेव्हा मी कुरकुर करतोय की मला गोरा रंग नाही वगैरे या पद्धतीनं. आय हॅव टू लेग्स, मला तर दोन पाय आहेत. द वर्ल्ड इज माइन, म्हणजे याचा अर्थ हे जग माझंच आहे असं नाही आहोत, याचा अर्थ ईश्वराची माझ्यावर कृपा आहे. त्यानंतर अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स, नंतर मी काही स्वीट्स खरेदी करायला थांबलो. द लॅड, लॅड म्हणजे बॉय, मुलगा, लॅड हु सोल्ड देम, जो विकत होता, हॅड सच चार, तो खूप प्रसन्न होता, आनंदी होता. आय टॉक्ड विथ हिम, मी त्याच्यासोबत बोललो. ही सीम्ड सो काम, तो एकदम शांत वाटत होता. अँड इफ आय वेर लेट इट वुड डू नो हार्म, आणि मला उशीर जरी झाला तरी त्यामुळं काय त्यापासून नुकसान नव्हतं, कारण इतका तो गोड मुलगा होता. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, आणि जसं मी निघालो तो मला म्हणाला, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड, मी तुमचा धन्यवाद करतो किंवा तुमचे आभार मानतो, तुम्ही खूप दयाळू आहेत. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू, तुमच्या फोक्स म्हणजे पीपल, लोक, तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलून खूप छान वाटलं. यू सी आय एम ब्लाइंड, पाहा ना मी तर आंधळा आहे. आणि कवीची ही गोष्ट लक्षात आली नव्हती की तो इतका चार्म जरी असला बॉय तरी, किंवा तो मुलगा जो इतका चार्म असला तरी तो ब्लाइंड आहे. मग कवी म्हणतो,
ओ गॉड फॉरगिव मी, हे ईश्वरा मला क्षमा कर, माफ कर. वेन आय वाईन, मी विनाकारण तक्रार करतोय, कुरकुर करतोय, मला हे नाही ते नाही आहे. आय हॅव टू आईज, मला तर दोन डोळे आहेत. द वर्ल्ड इज माईन, त्यामुळं ईश्वरा तुझी माझ्यावर खूप कृपा आहे. या पद्धतीची ही पोयम आहे. तर पहा आता आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व कशा करायच्या ते पाहूया. आपल्याला विचारलंय ट्रू ऑर फॉल्स. तर पहिला आहे द पोएट सॉ अ लवली गर्ल इन अ ट्रेन. तर ट्रेन मध्ये आहे का? नाही आहे. इथं सुरुवातीला दिलेला आहे बस. तर हे आहे फॉल्स. द पोएट स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. तर साहजिकच आहे, इथं आहे ते दिलेलं आन्सर. तर हे ट्रू आहे. द लॅड वॉज सॅड टू टॉक टू द पोएट. तर तो सॅड होता का बोलताना? नव्हता. तर तो कसा होता? एकदम शांत होता आणि चार्म होता, आनंदी होता, तो दुःखी नव्हता. म्हणून हे होईल फॉल्स. आणि त्यानंतर आहे द गर्ल हॉबल डाऊन द आईल. तर इथं आपल्याला दिलेलं आहे ते हर हॉबल डाऊन द आईल. तर हे ट्रू आहे. व्यवस्थित तुम्ही पोएम वाचल्यानंतर ह्या क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहिता येतात आपला. नंतर आहे मॅच द फॉलोविंग. द ब्युटिफुल गर्ल कशी होती? विथ सिल्कन हेअर. तिचे केस कसे होते? सिल्कन होते. आपल्या इथं दिलेलंच आहे ना. इथं लवली गर्ल म्हणजेच काय? ब्युटिफुल गर्ल आहे विथ सिल्कन हेअर. तर हे त्याचं पहिल्याचं आन्सर आलं, विथ सिल्कन हेअर. द लॅड हु आर सेलिंग स्वीट्स. तर इथं आपल्याला आन्सर पाहावं लागेल. आय स्टॉप टू बाय सम स्वीट. द लॅड हु सोल्ड देम हॅड सच चार्म, है ना. आय टॉक विथ हिम, ही सीम्ड सो काम. अँड इफ आय वेर लेट इट वुड डू नो हार्म. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी आय थँक यू. म्हणजेच द लॅड हु सोल्ड देम, याचा आन्सर काय येईल? हॅड सच चार्म, है ना. याचा आन्सर येईल सच चार्म. मग ह्याचं काय येईल? द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोयम. मग याचा आन्सर हे येईल. नंतरचा आहे द लॅड हु सोल्ड देम. तो कसा होता तो मुलगा जो स्वीट्स विकत होता? तो तर तो होता हॅड सच चार्म. याचं इथंच आन्सर आहे. द लॅड हु सोल्ड देम हॅड सच अ चार्म. तर याचा आन्सर लिहिताला तुम्ही हॅड सच चार्म. त्यानंतर इकडे दिलेलं आहे द पोएट सॉ अ लवली गर्ल. पोएटनं एक सुंदर मुलगी पाहिली. तर ती कशी होती? विथ सिल्कन हेअर. तर विथ सिल्कन हेअर होती. सॉरी, थोडेसे इथं आपल्याकडून एक मिस्टेक झाली. पा, द ब्युटिफुल गर्ल याचं काय लिहावं लागेल? हॅड अ हँडिकॅप्ड इन लेग्स, हे आन्सर लिहावं लागेल. तर ती होती हँडिकॅप्ड. त्यानंतर द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स वॉज व्हेरी थँकफुल. द लॅड हु सोल्ड देम हॅड सच चार्म. आणि हे जी ऍक्टिव्हिटी आहे द पोएट सॉ अ लवली गर्ल, तर याचा आन्सर येईल इथं द पोएट सॉ अ लवली गर्ल. याचा आन्सर इथे दिलेलं आहे. पहा, सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. तर आपल्याला ते या ठिकाणी लिहावं लागेल. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी पहा इथं. मेक अ लिस्ट ऑफ पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. पोयम मधून रायमिंग वर्ड्स आपल्याला जे आहे त्याची लिस्ट करायची आहे. तर इथं पोयममध्ये कोणते कोणते आलेले आहेत? तर पहिला आहे हिअर. हेअरला रायमिंग वर्ड आहे फिअर. त्यानंतर वाईन. वाईनला आहे माईन. त्यानंतर चार्म. चार्मसाठी आलेला आहे हार्म. आणि काइंड. काइंडसाठी आलेला आहे ब्लाइंड, हा रायमिंग वर्ड. आणि वाईन आणि माईन आपण ऑलरेडी लिहिलं आहे इथं, है ना. तर हे जसेच तसे इकडे लिहून काढताल तुम्ही. हिअर फिअर
त्याचबरोबर वाईन माईन या पद्धतीने बाकीचे तुम्ही लिहायचे आहेत. आता आपण पाहूया अप्रिशिएशन ऑफ द पोयम. या पोयमचं अप्रिशिएशन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.